नमस्कार कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून झटपट पळी पापड्या। तांदळाच्या पापड्या बनवण्याकरता मी तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून त्याचं गिरणीमध्ये एकदम बारीक पीठ दळून आणलेलं आहे आणि त्यातलं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आपण या पिठाला 15 ते 20 मिनिट भिजून घेणार आहोत। तर मी हे पीठ या भांड्यामध्ये घातलेलं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला थोडंसं पातळ बनवायचं आहे। एक 15-20 मिनिट आपण याला छान भिजून घेणार आहोत। तर असं थोडं थोडं पाणी घालून एक हातानं आपल्याला असं चमच्यानं ढवळायचं आहे, म्हणजे याच्या गाठी बनणार नाही आणि एकसारखं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। पाणी थोडं याला जास्त लागतं भिजण्याकरता। आपलं हे तांदळाचं पीठ खूप छान मिक्स झालेलं आहे, दाखवते मी तुम्हाला। यामध्ये गुठळी वगैरे बिलकुल नाही आहे, इतकं एकसारखं आपल्याला पीठ पाण्यात भिजून घ्यायचं आहे। आता आपण या पिठाला एक 20 मिनिट रेस्ट देणार आहोत। तर याला आपण असंच झाकून ठेवूया आणि 20 मिनिटानंतर आपण याच्या पापड्या बनवायला सुरुवात करूया। 20 मिनिट झालेले आहेत, आपलं तांदळाच्या पापडीचं पीठ खूप छान मुरलेलं आहे। आता आपण यामध्ये मीठ घालूया। तर मीठ आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे। त्यानंतर 1/2 टीस्पून जिरे घालूया आणि 1 1/2 टीस्पून खायचा सोडा घेतलेला आहे तो घालूया। सोडा आपल्याला अगदी कमी घालायचा आहे, सोड्यामुळे आपल्या पापड्या खूप छान फुलल्या जातात। आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया। व्यवस्थित आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे आणि आपलं तांदळाचं पीठ खूप छान भिजलेलं आहे। बघू शकता तुम्ही खूप छान असं फुललेलं आहे आणि घट्ट पण झालंय। पापडी बनवण्याकरता आपल्याला असं जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे। यामध्ये पापड्या व्यवस्थित शिजवता येतात, लागत नाही खाली। मी या बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे। तर याच बाऊलच्या मापानं मी तांदळाचं पीठ घेतलं होतं एक वाटी। तर साधारणतः आपण 10 वाट्या पाणी घेणार आहोत। तर 10 वाट्या पाणी मी या पातेल्यात घेतलेलं आहे। तुम्हाला जर वाटलं पाणी कमी पडेल तर तुम्ही यापेक्षा जास्त पाणी गरम करून थोडंसं पाणी साईडला काढून ठेवू शकता झाकून। मग पाणी कमी पडल्यानंतर आपण वरनं ते गरम पाणी यामध्ये ॲड करू शकतो। तर मी हे 10 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आता आपण पाणी गरम करायला ठेवूया गॅसवर। आपलं हे पाणी गरम झालेलं आहे, जास्त आपल्याला पाणी उकळायचं पण नाही आहे, कारण उकळलं आणि तांदळाचं पीठ जर यामध्ये सोडलं तर गुठळ्या बनायची शक्यता असते, त्यामुळे आपण याला जास्त उकळणार नाही आहे। आता मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आपण एका हातानं हे पीठ घालणार आहोत आणि दुसऱ्या हातानं पळीनं मी याला असं ढवळणार आहे अशा प्रकारे, म्हणजे आपल्या तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या बनत नाही। एकदम हळूहळू आपल्याला हे पीठ या गरम पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लगेच ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि अगदी झटपट खूप कमी वेळात या पापड्या तयार होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात। आपण ज्यावेळेस या पापड्या तळतो त्यावेळेस त्या खूप फुलल्या जातात, खूप अशा मोठ्या मोठ्या तळल्यावर दिसतात। आता आपण यांना असं हलवत राहायचं आहे सारखं। गॅस मी आता लो केलेला आहे, आपल्याला लो फ्लेमवरतीच याला एक 20 ते 25 मिनिट छान शिजून घ्यायचं आहे। परंतु हलवायची मेहनत सारखी घ्यायची आहे, कारण आपण जर हलवायचं बंद केलं तर आपलं हे पापड्याचं पीठ पातेल्याच्या तळाला असे जळण्याची किंवा करपण्याची शक्यता असते। आणि बघू शकता तुम्ही किती असं एकसारखं आपलं पीठ बनलंय, बिलकुल यामध्ये गुठळी वगैरे झालेली नाही आहे। आणि मी याला आता लो फ्लेमवर सारखं असं हलवत राहणार आहे। आता आपलं हे पापड्याचं मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागले।
परंतु मी याला सारखं हलवत आहे, बिलकुल थांबायचं नाही आपल्याला, सारखं हलवत राहायचं आहे। 20 मिनिट झालेले आहेत, मी सारखं याला हलवत आहे आणि चमच्यानं अगदी पातेल्याच्या बुडापर्यंत किंवा तळापर्यंत आपल्याला याचा असं दाबून हलवायचं आहे। आपलं हे पापड्याचं पीठ खाली पातेल्याला लागू नये म्हणून, आणि मी गॅस लो आणि मीडियमच्या मध्ये ठेवलेला आहे। तर 20 मिनिट झालेले आहेत, आपलं पीठ छान शिजलेलं आहे। आपण आणखीन याला 5 मिनिट असंच शिजवत ठेवणार आहोत। एकदम पीठ आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे, तरच आपल्या पापड्या चांगल्या बनतात। आणि जर हे व्यवस्थित शिजलं नाही तर आपल्या पापड्या अशा काढताना तुटल्या जातात, त्यामुळे व्यवस्थित याला शिजून घ्यायचं आहे। 25 मिनिटानंतर आपलं हे तांदळाच्या पापड्याचं पीठ पूर्णपणे शिजलेलं आहे आणि इतकंच आपल्याला हे घट्ट बनवायचं आहे, तरच आपल्या पापड्या व्यवस्थित बनतात। पीठ जर चांगलं शिजलं नाही तर आपल्या पापड्या नंतर काढताना तुटल्या जातात। आता आपण गॅस बंद करूया आणि गरम गरमच पापड्या लगेच पेपरवर घालूया। पापड्या घालण्याकरता मी हा काळ्या रंगाचा प्लास्टिक पेपर उन्हामध्ये अंथरलेला आहे। आता आपण पापड्या घालूया, तर आपल्याला पळीनं अशा प्रकारे गोल गोल पापड्या घालायच्या आहेत। जास्त मोठ्या नाही घालायच्या, कारण मोठ्या जर घातल्या तर मग तळल्यानंतर त्या पापड्या खूप अशा मोठ्या मोठ्या होतात, फुलतात, म्हणून प्रमाणात छोट्या छोट्याच पापड्या आपल्याला बनवायच्या आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व पापड्या बनवून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व पापड्या पेपरवरती घातलेले आहेत। आता आपण यांना 2 दिवस छान कडक उन्हामध्ये उलट्या पालट्या करून वाळून घेऊया। आपली ही तांदळाची पापडी एकच दिवस उन्हामध्ये छान कडक वाळलेली आहे, दाखवते तुम्हाला। आता आपण हिला तळून घेऊया। तर आता आपण पापडी तळून घेऊया। खूप सुंदर आपली पापडी झटपट तळलेली आहे। आपल्याला व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे। आपली ही तांदळाची पापडी खाण्याकरता रेडी आहे, खूपच कुरकुरीत बनलेली आहे। तुम्हाला माझी ही तांदळाची पापडी आवडली असेल तर कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी खूप खूप शेअर करा। धन्यवाद।